महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा उलटफेर घडवणारे मुख्यमंत्री आजवर सभांमध्ये, बैठकांमध्ये किंवा विधानसभेतल्या खुमासदार भाषणांमध्ये आपण पाहिलंय, पण आपण आज पाहणार आहोत ते शेतात रमणारे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मूळ गाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावातील स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. राज्यातील सत्ता संघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठापुढे सुनावणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरेया त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करून शेतातील पिकांची मशागतही केली आहे. मंगळवारी सकाळी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला. त्यांच्या शेतात चंदन, त्यात गवती चहा, हळद, हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केली आहे. या पिकांची त्यांनी पाहणीही केली. त्यानंतर शेतात आज स्ट्रॉबेरीची लागवडीचं काम सुरू होतं. तिथे त्यांनी लागवडीच्या कामाला शेतमजुरांसोबत हातभार लावलाय. तसेच कोळप्याच्या सहाय्याने हळदीतील गवत काढलंय. दुपारी शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गी मधून गावात फेरफटका मारत ग्रामस्थांशी संवाद साधलाय. महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण समीकरण बदलणारे ते शेतात मनसोक्त रमणारे मुख्यमंत्री. त्यांचे शेतीत काम करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. यावरून अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय. तर दुसरीकडे याच व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.